मित्रांनो नमस्कार, मी मराठी डिस्कवरीवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मी आता सध्या उभा राहिलेलो आहे मौनी पॉईंट या मडगावजवळील समुद्रसपाटीपासून 750 मीटर उंचीवरच्या स्पॉटवर. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खरं तर तुम्ही पाठीमागं बघताय, पुढं बघताय आणि तुम्हाला जाणवत असेल की मी पावसामध्ये उभा आहे, धुक्यामध्ये उभा आहे. आणि खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी एसीमध्ये बसून प्रशासन करणारे बरीच माणसं तुम्ही पाहिलेले असाल. मी हा पावसातून तुम्हाला व्हिडिओ एवढ्यासाठी दाखवतो आहे की माझ्याबरोबर जे कोण आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत आणि ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांच्या विश्वासानं मी जंगलामध्ये फिरतो आहे, म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक संजयदादा वेनाडेकर यांच्या माध्यमातून जे बऱ्याचदा आमच्या या जंगलला भ्रमंतीमध्ये भेट देण्यासाठी येतात आणि जंगलामधले शिकारी बंद करण्यासाठी, जंगलामधले सुव्यवस्थापन आणि आम्हाला जेव्हा अडचणी येतात तेव्हा मदत करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींची मदत होते त्या व्यक्तींच्या मदतीमध्ये सर्वोच्च बिंदूवर असणारे आमचे गडिंग्लजचे DYSP साहेब श्रीयुत गणेश इंगळे साहेब हे या ट्रेकला माझ्याबरोबर आहेत. आणि आम्ही ह्या पावसामध्ये उभा आहोत आणि सोबत जे पाठीमागं माझ्या दिसत आहेत ना, खरं तर रॉयल फॅमिली काय असते तर त्यांच्या जगण्यातून वागण्यातून मला कळायला लागलं. अर्थात सरकार दादाच्याबरोबर राहिल्यामुळे अशा व्यक्तींचं मार्गदर्शनही मला मिळते वारंवार. तर आमचे गडिंगचे माने सरकार पाठीमागं आहेत आणि त्यांच्याकडून म्हणजे यांच्याकडून जे मला शिकता आलं की निसर्ग कसा प्रिझर्व करायचा, जंगल कसं पाहायचं, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या शेजारी राहून त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, जंगलातलं बऱ्याच गोष्टी मला ऐकता आल्या. आणि खरं तर आमचे व्यवसाय बंधू मार्गदर्शक प्राध्यापक मोरमारे सरही आमच्याबरोबर आहेत आणि तेही जंगलामध्ये आहेत. आणि मित्रांनो, आत्ता आम्ही हिल टॉपला आहोत की ज्यांच्या माध्यमातून की आत्ता इथं जे वातावरण आहे ते मी तुम्हाला आसपास दाखवतो की या वातावरणामध्ये प्रचंड धुका आहे, या वातावरणामध्ये पाऊस आहे आणि इथं पायामध्ये लिचीस आहेत. आता प्रत्येकाच्या पायावर 10 ते 12 अशा लिचीस आहेत, त्या येता येता आम्ही काढलेल्या आहेत. तर इंगळे साहेबांचं मत, सरकार साहेबांचं मत आणि मोरमारे साहेबांचं मत असं आहे की आम्ही इतकं सगळं जंगलात काम करतो आहोत, जळू या एवढ्या साध्या प्राण्याला घाबरून जंगलाचा आनंद सोडायचा नाही आहे, तर तिकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांना त्यांचं खाद्य खाऊ द्या, आम्ही आमच्या विश्वामध्ये राहूया आणि त्या पद्धतीनं ते अनुभव घेत आहेत भिजायचं पावसामध्ये, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे आणि हे सगळं चाललेलं आहेत. तर मोरमारे सर इथं आहेत आणि इंगळे साहेब इथं आहेत, गणेश इंगळे साहेब हे आहेत की ज्यांच्याकडून मी मगाशी जसं म्हटलं डिसिप्लिन शिकलो, तर हे जंगलात साहेब आहेत. तर साहेब, जंगल राखणाऱ्यासाठी किंवा जंगलामध्ये फिरणाऱ्यांसाठी किंवा जंगलामध्ये काही अवैध पद्धतीनं काम करतात यांच्यासाठी आपण काय हे सल्ला द्याल? एक नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मोर्चे सरांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खरोखर मी भाग्यवान आहे की या भागामध्ये मला फिरण्याचं या ठिकाणी हे मिळालेलं आहे, संधी मिळालेली आहे. आणि आज खरोखर आम्ही या ठिकाणी पावसात भिजत आहोत. खरोखर गुदरगड, चंदगड आणि आजरा या परिसरामध्ये अतिशय निसर्ग संपन्न अशा प्रकारचं हे वातावरण आहे आणि खरोखर या निसर्गाचा आपण बघितलं तर निसर्गाकडून भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या ठिकाणी जेव्हा आपण निसर्गात फिरतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्यामुळे आपण या निसर्गाचं जे काही आपल्याला वारसा लाभलेला आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्र घाट आपण ज्याला पश्चिम घाट म्हणतो, त्याच्यामध्ये अतिशय निसर्गसंपन्न अशा प्रकारचे या ठिकाणी संपदा आहे, तिचं आपण जतन केलं पाहिजे. त्या ठिकाणी जी काही वृक्षतोड होत आहे किंवा प्राण्यांची जी काही हत्या होत आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आपण हे केलं पाहिजे, अशा हत्या किंवा प्राणी वृक्षांची तोड झाली नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे जर होत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच प्रशासनाकडून किंवा कायद्याचं उल्लंघन झालं तर त्या ठिकाणी निश्चितच कारवाई ही कठोर होत असते. कृपया, आणि हे फक्त कायद्याने किंवा ह्याने होणारं हे नाही आहे, कारण हे आपलं संपत्ती आहे, आपल्या समाजाची संपत्ती, आपल्या देशाची संपत्ती आहे तिचं, आणि आपल्याला भावी पिढीला ही संपत्ती द्यायची आहे ह्याचं कुठंतरी आपण भान ठेवलं पाहिजे. आणि ह्या निसर्गाकडून खूप गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि त्या आपण उपभोगत असतो. जर निसर्गच नसेल किंवा हे जी काही संपदा आहे ती जर नसेल तर आपल्या जगण्याला तितकासा अर्थ राहणार नाही. आणि हे आपल्याला हे जे काही निसर्गाचं चक्र आहे हे चक्र आपल्याला जर राखायचं असेल तर निसर्गाचं आपण संवर्धन केलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. साहेबांच्या वक्तव्यातून एक वाक्य मात्र तुम्ही निश्चित ऐकलेलं असाल की कायदा आणि सुव्यवस्थाच उपयोगी पडते असे नाही आहे, तर नक्की स्वयं डिसिप्लिन जे आहे, स्वतःचे डिसिप्लिन आहे, प्रत्येकानं माझं म्हणून केलं पाहिजे, मी जंगलाचा आहे त्यांच्यापासून मला मिळतं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलात की मी मगाशी जसं म्हटलं
की प्रत्यक्ष अनुभव घेण्यापलीकडे पलीकडे की जंगल काय आहे ते त्या त्या स्पॉटला त्या त्या हंगामामध्ये अनुभवणं हे अतिशय कर्तव्यदक्ष माणसाचं लक्षण आहे आणि त्यांच्या थ्रू हे तुम्हाला अनुभवायला मिळतंय. प्राध्यापक आमच्याकडे मोरमारे सर इथं हे आहेत. सर काय तुम्हाला जंगलचा अनुभव कसा वाटला? नमस्कार, मी प्राध्यापक अशोक मोरमारे. आज आम्ही या ठिकाणी मडगाव या जंगलामध्ये आलेलो आहोत आणि फार छान वाटायला लागले. आता आम्हाला छत्र्या जरी घेतल्या असल्या तरी आम्ही छत्र्या बाजूला केलेल्या आहेत आणि पावसाचा आनंद घेत आहोत. तर मित्रांनो, निसर्ग आपला मित्र आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी. हे जे वाक्य जे आहे ते काय म्हणजे महाराजांनी जे म्हटलेलं आहे ते किती रास्त आहे, कारण निसर्गच हा आपला मित्र आहे. निसर्गाचं जतन केलं पाहिजे, कारण निसर्गच आपल्याला सर्व काही देत असतो. निसर्गच आपला देव आहे, परमेश्वर आपण मानला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं जीवन सफल होऊ शकत नाही. तर सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येकानं आपापल्या जागेमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्ष लावले पाहिजेत, कारण आज कोरोनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा सर्वांना भासत आहे, तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर हा ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो आपल्याला उत्तमरित्या होतो आणि निसर्गच हा खरा आपला परमेश्वर आहे आणि तोच आपल्याला जगू शकतो हे सत्य मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ऑक्सिजन तुम्हाला फक्त विकत घ्यावा इथून पुढे लागेल, पण प्रत्येकानं जर शेती याच्यात जंगलाबाबत जर कार्य केलं, हे प्रत्येकानं झाडं लावली, त्याचं संगोपन केलं, तर ऑक्सिजन स्वतः आपण निर्माण करू. मित्रांनो, पावसामध्ये प्रचंड आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा इकडे आलेलो आहे की आमचे माने सरकार यांच्याकडून आणि मोबाईलवर प्रचंड पाऊस, समोर धुकं दिसतं आहे. मी साहेबांना विचारतो की साहेब काय फील आहे जंगलामध्ये, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी मोरजे सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतका सुंदर पॉईंट दाखवला आणि येत असताना सरांच्या माध्यमातून बरेच जवळजवळ अर्धा तास वॉकिंग आम्ही करत आलो आणि त्याच्यातून सरांनी इतक्या छोट्या 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 गोष्टी आम्हाला सांगितल्या की भारतभर फिरत असताना नॉलेज तर भरपूर मिळत असते, मात्र सरांकडं जे डीप नॉलेज आहे, कारण ते जे नॉलेज आहे, किंवा आता एक छोटंसं एक्झाम्पल की गऊंच्या पायाचे ठसे, ते मेल फिमेल किंवा त्याच्यात छोटं पिल्लू आहे ते कसं ओळखायचं, किंवा वाळवीचं जे घर आहे ते, किंवा झाडांच्याबद्दलची वेगवेगळी जी माहिती आहे, ह्या छोट्या 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 गोष्टी आहेत त्या इतक्या नॉलेजमध्ये भर पडतात की मी मनापासून सरांचा आभार मानतो. DYSP सरांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणलं. मोरमारे सर आहेत, ते देखील आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जो स्पॉट सरांनी आम्हाला दाखवलं की माझ्या आयुष्यामध्ये असा स्पॉट, मी सर प्रामाणिक सांगतो की असा स्पॉट मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेला नाही आहे. सुंदर धुक्याची चादर आहे, पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडतोय, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही उभारले तिथं जळू इतके आहेत की प्रत्येक सेकंदा सेकंदाला आम्हाला पाय झाडावे लागतात, मात्र ते पाय झाडताना जो आनंद मिळायला लागला तो फार वेगळा. तो एन्जॉय करून द्यावा लागला आहे. आणि पॉझिटिव्ह काय की असू दे, ते त्याचं जसं माझ्या सरांनी सांगितलं ते त्याचं काम करत आहे, आपण आपलं काम करू आणि तो जर अनुभव नाही घेतला तर घेतलं काय. निसर्ग जर जगायचा असेल, जसं मगाशी मोरमारी सर पण म्हटले की झाडांच्या बाबतीतला असेल किंवा सगळ्या जर गोष्टीचा विचार केला, प्रत्येक गोष्ट आपण आता ह्या सिच्युएशनमध्ये कोविड सिच्युएशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. निसर्गाची काय व्हॅल्यू आहे हे आपल्याला लक्षात आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवून प्रत्येकानं काय ना करा, निसर्गासाठी एक जरी प्रत्येकानं चांगलं कार्य केलं तरी बरंचसं सफल होऊ शकतं, तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा एक भाव तयार होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सरकार साहेब. आता या अशा पद्धतीनं खरं तर मी या व्यक्तींचे इंटरव्ह्यू तुम्हाला दाखवण्याचं कारण किंवा जंगलाची अप्रोच असं दाखवण्याचं कारण की प्रत्येक ठिकाणी कसं वागावं हे त्यांच्याकडून मला शिकता आलं, मी मला बघता आलं. तुम्हीही जंगलामध्ये की बऱ्याचदा ठिकाणी रॅपर वगैरे टाकता, आणखीन काहीतरी बॉटल वगैरे फेकता, तसं न करता स्वयंशिस्त लावून जर आपण काम केलं तर नक्की जंगल समृद्ध होईल. जंगल तुम्हाला राखता जरी नाही आलं तरी मुळात त्याची नासधूस तरी करू नये, संवर्धन नाही करता आलं तरी त्याची हानी त्याला पोचू नये, इतकं जरी कार्य प्रत्येकाने केलं तर जंगल समृद्ध होईल असं मला वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असेल, आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं रॉयल कॅम्पिंग क्लबच्या माध्यमातून संजीवदादा बेनाडीकर सरकारांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी यायचा आम्हाला जो योग आला, त्यांच्या इथे काल रात्री आम्ही आलो, तिथं मुक्काम केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला ज्या ठिकाणी दादा असतात की ते पूर्णपणे निसर्गाला एकरूप असणारा अशा पद्धतीनं ते बांधकाम आहे. त्याच्यामुळं आम्हाला 100% तो देखील फील येत होता की आम्ही जंगलातच राहतो आहे.
म्हणजे असं नाही की कुठेतरी बाबा जंगलामध्ये बांधलंय सिमेंट काँक्रीटचे मोठं स्लॅबचं हे केलं ते केलं, नाही छोट्या 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 गोष्टीचं मॅक्झिमम कसा जंगलशी रिलेटेड होता होईल त्याचा प्रत्येक गोष्टीचा दादांच्या माध्यमातून छोट्या 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 गोष्टीचं देखील तिथं संवर्धन केलेलं आहे. समोर आम्ही बाग बघितली, बागेमध्ये असणारे वनस्पती असतील, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ असतील, म्हणजे प्रत्येक गोष्ट दादाने जी बारीक बारीक सारी गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी आलं. खरोखर दादा मनापासून आम्ही आपले आभार मानतो की तुमच्यामुळं तुमच्यासारखी लोक ही समाजामध्ये असल्यामुळं आज ह्या निसर्गाचा जो होणारा जो ऱ्हास आहे हा थांबवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं कार्य करताय तुम्हाला भरपूर आयुष्य लागू दे, असंच ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त कार्य तुमच्याकडून होऊ दे आणि तुमच्याकडून आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळू देत. एवढंच मी परमेश्वराला प्रार्थना करतो. या सगळ्या टीमचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. मोर्जे सरांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, ज्या पद्धतीने निसर्गाचं हे केलं मोर्जे सरांचं मी आभार मानतो. DYSP गणेश इंगळे साहेब यांचं, मोरमारे सरांचं, मनापासून मी ऋणी आहे की त्यांच्यामुळं आज मला हा निसर्ग जगता आला. माझ्या आयुष्यामध्ये मी असं प्रामाणिकपणे म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये पुढची 10 वर्ष अजून माझं लाईफ वाढलं इतकं छान आज मला वाटतं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. फुल पकडा बघा, निळं निळं आहे बघा तिथं. क्षणात बदललेला वेस्टर्न घाट, क्षणात निसर्ग सगळा बदललेला आहे आणि त्याची रंगसंगती सुंदर तुम्हाला इथं दिसायला लागते. हेच खरं तर वैभव आहे जैवविविधतेचं. हेच खरं जैवविविधतेचं वैभव आहे. त्याच्या पलीकडे पण डोंगर दिसते. हा सायकलून पाणी देत ब्रह्मगर सरांचं असं सायकल पाणी घेतलं. नाही मित्रांनो, असा आमचा प्रतीचा प्रवास झालेला आहे. एक छोटासा ट्रेक मी तुम्हाला दाखवला आहे माझ्या चॅनलवर आणि असा हा प्रतीचा प्रवास DYSP साहेब, माने सरकार आणि प्राध्यापक मोरमारे सर या सगळ्यांच्या सोबतीनं, सगळ्यांच्या संगतीनं हा प्रवास जंगलातला छोटासा ट्रेक तुम्हाला अनुभवता आला. तुम्हीही अशी जंगल आणि असे ट्रेक सुंदर अनुभवू शकता फक्त जंगल संवर्धन करण्याच्या निमित्तानं.